तथागत गौतम बुद्ध, माँ जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, फतिमा शेख, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, या सर्वांना मी सर्वात प्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सभेला, या विचारपीठावरती उपस्थित आमचे सर्वच OBC नेते, ज्यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार आणि मंत्री जानकर साहेब या ठिकाणी आहे, वर्धा जिल्ह्याचे खासदार आदरणीय तळससाहेब या ठिकाणी आहे, आपल्या शहराचे आमदार डॉक्टर पंकज भोयरसाहेब या ठिकाणी आहेत, माजी आमदार प्रकाशजी शेणगेसाहेब या ठिकाणी आहे, TP मुंडेसाहेब या ठिकाणी आहेत, आमचे इकडे अन्सारी साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, आमचे बापू भुजबळसाहेब आहे, ईश्वरजी बाळबुजे आहे, पिसेसाहेब आहेत, इकडे आमचे दुसरे पिसेसाहेब बसलेले आहेत, आणि रिंगेसाहेब या ठिकाणी होते आहे वाटते. सर्वच विचारपीठावरील OBC समाजासाठी संघर्ष करणारी ही मंडळी आणि या संघर्षाला ताकद देणारी माझ्यासमोर इकडे तिकडे सावलीमध्ये आणि याच्यात बसलेली आपण सर्व OBC मंडळी, बंधू आणि भगिनींनो, या OBCच्या अस्तित्वाचा लढा मागच्या 3 महिन्यापासून 3.5 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे. की एक अचानक मागणी येते की सरसकट महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुंभ्यांची प्रमाणपत्र देण्यात यावी, आणि ज्या दिवशी ही मागणी आली की सरसकट त्या दिवशी या महाराष्ट्रातील OBC हा जागृत झाला आणि त्यांनी सरळ विरोध करायला सुरुवात केली. आजही आमचे भुजबळ साहेब म्हणते, आम्ही म्हणतो की ज्यांच्या नोंदी सापडल्या असतील त्यांना आमचा विरोध नाही, पण ज्यांच्या कुठंच नोंदी नाही त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता कामा नये. आणि दुसरा येऊन जाऊन दररोज तुम्ही तेच ऐकता, आम्हाला OBCतूनच पाहिजे, OBCतूनच पाहिजे, अरे बाबा OBCतून देताच येत नाही तर कसं पाहिजे. देण्याकरता जी काही नियमावली ते तुम्ही पूर्ण करणार, OBCतूनच पाहिजे. या दोन गोष्टीला आमचा विरोध आहे आणि तो शेवटपर्यंत राहणार, म्हणजे राहणार. सांगा तुम्ही लोक, येऊ द्यायचं का OBCमध्ये आणि सरसकट कुंभ्याचे प्रमाणपत्र द्यायचे का? मग आमच्यावरती आरोप कसं लावला जाते? आमचे प्राध्यापक TP मुंडे साहेब इथे, आमचं चोरलं मला समजत नाही का चोरलं, उत्तर कोणी देत नाही. आम्ही म्हणतो आमच्याशी डिबेट करा की तुमचं काय चोरलं आम्ही. अरे बाबा, आम्हाला जे या राज्यातील OBC समाजाला आणि विजयंती समाजाला 1967 पासून आरक्षण मिळालं, 1967 ला OBCला 10 आणि विजयंतीला 4 असं 14% होतं. नंतर 1953 ला जेव्हा काका कालेलकर आयोग बसला ना, अहवाल आला, त्या काका कालेलकरच्या अहवालामध्ये मराठा जात ही OBCमध्ये नव्हती, आणि म्हणून 1967 ला जेव्हा आरक्षण झालं तेव्हाही नव्हती. 1978 ला BP मंडळ आयोगाला 80 ला अहवाल सादर झाला, त्याच्यामध्येही नव्हती. त्याच्यामध्ये आता फॉरवर्ड कास्ट म्हटलेला आहे. आणि मग BP मंडळ अहवाल 7 ऑगस्ट 1990 लागू झाल्यावर, जेव्हा 94 मध्ये या महाराष्ट्रामध्ये OBC आणि विजयंतीला आरक्षण देण्याची वेळ आली, तेव्हा माझं चॅलेंज आहे सर्व जे आम्हाला विरोध करतात त्यांना, की BP मंडळ आयोगाचा अहवाल वाचा. त्या अहवालामध्ये ज्या जाती दिलेल्या आहेत त्या जाती महाराष्ट्र राज्यामध्ये 2 भागात विभागल्या, आणि हे 2 भागामध्ये महाराष्ट्रातच नाही विभागलं, संपूर्ण देशामध्ये विभागल्या गेलेल्या आहे. आपण जर साऊथमध्ये गेलो तर
तर तिकडे म्हणतात बी सी बॅकवर्ड क्लास आणि एम बी सी मोस्ट बॅकवर्ड क्लास. आम्ही जर उत्तर भागात गेलो पिछडा अति पिछडा. आम्ही महाराष्ट्रामध्ये असं म्हणण्यापेक्षा त्याला म्हटलं ओ बी सी आणि विजयंती. आणि मंडल आयोगात त्या अहवालामध्ये ज्या ज्या जाती होत्या त्यांना 19 आणि 11 असं 30% आरक्षण या राज्यामध्ये दिलं. अहो केंद्र सरकारच्या बी पी मंडल आयोगाने 2 वर्ष या देशामध्ये फिरून अहवाल दिल्यावर आणि जातीची यादी तयार केल्यावर राज्याला तयार करायची गरज नव्हती आणि गरज नाहीच कायद्यानुसार. केंद्राने यादी तयार केल्यावर राज्याला ती ॲक्सेप्ट करावीच लागते. आणि म्हणून आमच्यावरती जो वारंवार आरोप केला जातो ना आपण लोक ऐकता की आमचं चोरलं आम्ही कोणाचं चोरलेलं नाही. आम्हाला जे मिळालं आहे ते संविधानाप्रमाणे मिळालं आहे आणि त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावरती आहे आणि ते मी निभावणार. कोणाचे आम्ही चोरलेलं काही आरोप लावतात. आता गायकवाड कमिशनवर बोलताना काय बोलतात. गायकवाड कमिशननी काय म्हटलं आहे. गायकवाड कमिशनचा अहवाल वाचा. रिकमेंडेशन शिफारस करताना त्यांनी म्हटलं आहे की या राज्यामध्ये मराठा समाज आणि जातमध्ये फरक आहे. मराठा समाजामध्ये शेंडगे साहेब त्यांनी 7 जाती समावेश केला. मराठा कुणबी मराठा कुणबी लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी. आणि या 7 जाती मिळून 30% लोकसंख्या आहे. यांना 50% आत आरक्षण देता येत नाही. आणि म्हणून एस सी बी सी हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारची शिफारस आहे. पण हे करत असताना पहिली चूक की ज्या 6 जाती आम्ही ऑलरेडी ओबीसीमध्ये आहोत कुणबी मराठा लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी ह्या तुम्ही मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करताना कशा काय समावेश करू शकता. हा पहिला मुद्दा गायकवाड आयोगाचा चुकीचा आहे. आणि म्हणून तुम्ही एक लोकसंख्या चुकीची दाखवली. तुम्ही एस सी बी सीमधून आरक्षण द्या याची शिफारस केली पण 10% द्यायचं याची शिफारस नाही आहे. आणि म्हणून राज्य सरकारने स्वतःच्या मनाने 16% दिलं जे कोर्टाने 12 आणि 13% केलं सर्वोच्च न्यायालय नाकारलं. आता हे म्हणतात की गायकवाड आयोगाने आम्हाला मागास सिद्ध केलं. कुठे मागास सिद्ध केलं असतं तर मग ओबीसीत आले असते एस सी बी सीत काय नाही गेले असते. आणि ती 7 जाती मिळून. आणि म्हणून आता आमची नव्याने मागणी आहे की नव्याने जेव्हा मागासवर्ग आयोग मागासलेपण तपासेल तेव्हा फक्त ज्या जाती ओबीसीमध्ये नाही त्याच जातीचा अभ्यास करण्यात यावा. ज्या जाती ओबीसीमध्ये असेल त्यांचा अभ्यास करता कामा नये याचीसुद्धा पुढे आपल्याला दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्यथा या ओबीसी समाजावरती फार मोठा आघात येणार आहे. आणि म्हणून मित्रांनो आता 3 दिवस सन्मान्य आमदार या ठिकाणी बसलेले आहेत. माजी आमदार या ठिकाणी बसलेले आहे. साहेब 3 दिवस सभागृहामध्ये चर्चा झाली. खूप चर्चा झाली. काय चर्चा झाली. आम्ही जे बोलतो तेच चर्चा झाली. वेगळं काय. कोणत्या आमदारांनी हा मार्ग सुचवला की या पद्धतीने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येते. प्रत्येक आमदार काय बोलला. नाही मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे. तर आमचा कुठं विरोध आहे. भेटलंच पाहिजे. आम्ही त्याच्यासोबत आहो. पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. तर आम्ही काय म्हणतो तेच म्हणतो की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरसकट कुंभ्यांचे प्रमाणपत्र देता येत नाही. 4 दिवसापूर्वीच माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांनी स्पष्ट सांगितलं. मुख्यमंत्री तेच बोलतात. उपमुख्यमंत्री तेच बोलतात. दुसरे उपमुख्यमंत्री तेच बोलतात. आम्ही तेच बोलतो. मग ते बोलतात सभागृहात शेंडगे साहेब त्यांना विरोध नाही. आम्ही इथून बोलतो तर आम्हाला विरोध. हे आमचे विरोधक. आम्ही कायचे विरोधक. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी एक येत आहो. आमच्या लोकांना हिंमत देण्यासाठी या ठिकाणी येतो आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारच्या अशा
चुकीच्या याला बळी पडू नका आणि आपली हिम्मत हारवू नका. दुसरीकडे अशा प्रकारचा प्रचार केला जातो, आमच्यामध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतो, एवढ्या नोंदी सापडल्या. हे आमचे बिचारे ओबीसी घाबरून जातात, दादा 35 लाख नोंदी सापडल्या. आता 35 लाख मल्टिप्लाईड बाय 50 आणि 100 जानकर साहेब असे गणित करतात. अरे माय बापवा, हे असं सांगू मराठा समाजाची दिशा बुलवून राहिली आणि ओबीसी समाजाची दिशा बुलवून, हे आपण समजून घ्या. कारण ह्या ज्या सर्व नोंदी सापडल्या ह्या सर्व कोणत्या वर्षाच्या आहे साहेब? 1948 ते 1967 या दरम्यानच्या नोंदी आहे. मी त्या दिवशी जानकर साहेब शिंदे समितीला भेटलो, त्यांना म्हटलं तुम्ही सांगून राहिले 35 लाख नोंदी सापडल्या, ह्या म्हटलं किती टेबलवरच्या नोंदी आहे? ह्या 13 टेबलवरच्या. हे 13 लोकांच्या टेबल, प्रत्येकाजवळ एक एक कागद. हे महसूलवाले आहे, हे रजिस्ट्रीवाले आहे, हे शाळेवाले आहे, हे कारागृहवाले आहेत, असे 13 प्रकार. आता माझं नाव यायच्याही यादीत आहे, तुमच्याही यादीत आहे, त्याच्याही यादीत आहे. तर 13 पैकी 8 ठिकाणी, कोणाचं 9 ठिकाणी, कोणाचं 10 ठिकाणी, कोणाचं 6 ठिकाणी नाव आहे. ते 35 लाख होईल कसं होईल? म्हणून म्हटलं नंबर 1 याची स्क्रुटिनी करा, एकाचं नाव एकाच वेळा ठेवा, म्हणजे तो आकडा जास्तीत जास्त 20 लाखावर. आता 20 लाखावर आल्यावर जानकर साहेब, या 20 लाखापैकी तुम्ही आतापर्यंत किती प्रमाणपत्र इश्यू केले ते सांगा. म्हटलं 20 लाखापैकी 20 लाख लोकांनी प्रमाणपत्र घेतले. तुमच्या वर्धा जिल्ह्यात एक तरी माणूस भोयरसाहेब आहे का की ज्याच्या नावासमोर कुंब्याची नोंद आणि त्यांनी कास्ट सर्टिफिकेट नाही काढली? आमच्या इथे 2,35,000 नोंदी सापडल्या जानकर साहेब. सर्वांनी घेतले आहे साहेब सर्टिफिकेट? त्यांच्या नोंदी केव्हाची आहे? 1948 to 1978. नवीन नोंदी नाही ना. आणि म्हणून यांच्या मराठवाड्यामध्ये फक्त 1-2% जर काही नवीन नोंदी असतील तेवढ्यांना नवीन प्रमाणपत्र मिळणार. म्हणून आपण खूप घाबरायचं कारण नाही आहे. आणि म्हणून आता त्यांची म्हणून ती मागणी जी आली सरसकट होऊ शकत नाही ना, आम्ही होऊ देणार नाही, ही शपथ तुम्हाला आणि आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. आम्हाला आमच्या लोकांची हिंमत वाढवणार आहे. म्हणून आपल्या सर्वांना आग्रहाची निवेदन आहे की या ठिकाणी विचारपीठावर जे लोक बसलेले आहेत यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहा आणि आपल्या ओबीसीच्या अधिकाराचं संरक्षण करा. हेच आव्हान आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. जय ओबीसी, जय ओबीसी. अरे जेवले नाही का जोराने म्हणा, जय ओबीसी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.